15 ऑगस्ट पर्यंत जिल्हा परिषद शाळेच्या विद्यार्थ्यांना शालेय गणवेशाचे वाटप करण्याचे आदेश शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी दिले. सध्या दुष्काळी परिस्थिती पाहता जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना पिण्याचा पाण्याचा प्रश्न भविष्यात उद्भवू नये यासाठी आतापासूनच पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्याची हालचाल शिक्षण विभागाच्या वतीने करण्यात येणार आहे, अशी माहिती बुधवारी घेण्यात आलेल्या समितीच्या बैठकीत शिक्षण सभापती विनोद तांबे यांनी दिली. याचबरोबर येत्या 15 ऑगस्ट पर्यंत सर्व जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश वाटप करण्यात यावे अशी सक्त ताकीद तांबे यांनी दिली. मागील 1.5 महिन्यांपासूनच गणवेशासाठी मुख्याध्यापक आणि शालेय व्यवस्थापन समितीच्या खात्यांवर पैसे जमा केले असल्याचं विनोद तांबे यांनी सांगितलं. गणवेश वाटप हा 15 ऑगस्टच्या अगोदर विद्यार्थ्यांना वाटप झाला पाहिजे असे स्ट्रिक्टली आदेश याच्या अगोदरही 8 दिवसापूर्वी सगळ्या जीवनांना देण्यात आले होते. आजच्या समितीमध्ये सुद्धा अशा प्रकारची सूचना देण्यात आली. जेवढ्या बीओकडून आज अहवाल घेतला त्यानुसार अनेक शाळेंनी शालेय व्यवस्थापन समिती मुख्याध्यापकांनी टेलर फायनल करून त्याचे मापसुद्धा देण्यात आलेले आहे. आणि म्हणून 15 ऑगस्टच्या अगोदर किमान 75-80% शाळेवर तरी गणवेश वाटप होते. ही प्रक्रियाचे पैसे हे 1.5 महिना अगोदर त्या व्यवस्थापन मुख्याध्यापकाच्या खात्यावर जमा झाले होते, पण ह्या 1.5 महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी टेंडर काढून टेलर ठरवणे, विद्यार्थ्यांचे माप देणं, त्याच्यात आहे 1.5 महिन्याची प्रक्रिया केली. आणि आता जवळजवळ ते कामकाज चालू आहे. काही शाळेचे गणवेश आले, काहीचे इन प्रोसेस आहे. 15 ऑगस्टपर्यंत 70-75% शाळेला निश्चित गणवेश मिळतील. जिल्ह्यातील 80-90% पालकांनी 20-22 दिवसांपूर्वीच विद्यार्थ्यांच्या गणवेशासाठी टेलर्सकडे माप दिले आहे. 15 ऑगस्टला आता फक्त 2 दिवस बाकी आहेत. या 2 दिवसात सर्व विद्यार्थ्यांना गणवेश देण्यात आलेच पाहिजे असा आदेश तांबे यांनी गट शिक्षण अधिकारी आणि केंद्र प्रमुख यांना झालेल्या विषय समितीमध्ये दिला. Seconds.